मित्रांनो आज आपण अतिशय सोप्या प्रयोगातून डिफ्युजन कसं होतं हे समजून घेणार आहोत सुरुवातीला तुम्हाला एक पाणी भरलेला ग्लास लागेल आणि आपल्या पेनातली शाई जर तुमच्याकडे पेनातली शाई नसेल तर तुम्ही कुठलाही रंग वापरला तरी चालेल सुरुवातीला दोन किंवा तीन थेंब शाईचे तुम्ही पाण्यामध्ये टाका आणि तुम्ही ग्लासमधील पाण्याचं निरीक्षण करा शाई ती ग्लासमध्ये छानपैकी पसरताना दिसते या क्रियेला म्हणतात डिफ्युजन आता डिफ्युजन म्हणजे काय जेव्हा एखादा पदार्थ जास्त सहतीच्या भागाकडनं कमी सहतीच्या भागाकडे जातो त्याला आपण म्हणतो डिफ्युजन किंवा त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो प्रसार इथे तुम्हाला शाईचा प्रसार त्या ग्लासमध्ये कसा होत आहे हे छानपैकी दिसत आहे अर्थात तुम्हाला साध्या डोळ्यानं पाण्याच्या रेणूंची चा हालचाल दिसणार नाही परंतु जर तुम्ही काहीतरी दुसरा पदार्थ की ज्याचा रंग वेगळा आहे तो जर तुम्ही ग्लासमध्ये टाकला तर तुम्हाला ती हालचाल स्पष्टपणे त्या रंगाच्या साह्यानं दिसायला लागते आहे आपण या ग्लासचं साधारणतः निरीक्षण केलं तर त्या शाईचा प्रसार छानपैकी ग्लासमध्ये होतो आहे आणि जवळपास सत्तर मिनिटानंतर ती शाई संपूर्ण ग्लासमध्ये पसरताना तुम्हाला दिसेल आता तुम्ही एक आणखी एक मजेचा प्रयोग करा दोन्ही ग्लासमध्ये एकाच तापमानाचं पाणी घ्यायचं आहे अगदी साधं नळाचं पाणी घ्यायचं आहे आणि दुसऱ्या ग्लासमध्ये जे काही पाणी होतं ते साधारणतः चमच्याने असं छानपैकी ढवळून घ्या आणि त्याच्यामध्ये दोन्ही ग्लासमध्ये दोन दोन तीन तीन थेंब असे शाईचे टाका तुम्हाला ज्या ग्लासमध्ये आपण पाण्याची हालचाल केली नव्हती त्या ठिकाणी शाई पसरताना दिसते परंतु तिचा वेग कमी आहे आणि ज्या ग्लासमध्ये आपण चमच्यानं ढवळलेलं होतं तर त्या ग्लासमध्ये शाईचा प्रसार जो आहे ना तो जास्त वेगाने होतो आहे आणि हे ग्लास जर तुम्ही साधारणतः सत्तर मिनटं असेच ठेवले तर तुम्हाला असं दिसेल सत्तर मिनटानंतर दोन्ही ग्लासमध्ये ज्या पाण्याच्या रेणूंची जी हालचाल होती ती साधारणतः सारखीच झालेली दिसेल आणि शाईचा प्रसार मात्र दोन्ही ग्लासमध्ये सत्तर मिनिटाच्या कालावधीनंतर जवळपास तुम्हाला सारखाच दिसेल हा अतिशय सुंदर प्रयोग आहे आपल्याला डिफ्युजन समजून घेण्यासाठी पाण्याचं तापमान सारखंच फक्त एका ग्लास ग्लासमध्ये आपण रेणूंची जी आहे ना ती हालचाल वाढवलेली आहे साधं चमच्यानं ढवळून आणखी तुम्हाला एक मजेचा प्रयोग करता येईल पहा पण हा प्रयोग आधी तुम्ही नीट समजून घ्या यासाठी तुम्हाला थोडासा वेळ जाणार आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे साधारणतः सत्तर मिनिटांच्या नंतर दोन्ही ग्लासमध्ये पाण्याचा रंग एकसारखा झालेला दिसेल आता आणखी एक मजेचा प्रयोग करायचा आहे तीन ग्लास घ्या एका ग्लासमध्ये अतिशय थंड पाणी जे फ्रीजमधलं आहे दुसऱ्या ग्लासमध्ये साधं नळाचं पाणी आणि तिसऱ्या ग्लासमध्ये गरम पाणी घ्यायचं आहे आणि तिन्ही ग्लासमध्ये साधारणतः दोन दोन तीन तीन थेंब शाईचे टाकायचे आहेत आणि तुम्हाला आता इथे शाईचं जे प्रसारण होतं आहे शाईचा जो प्रसार होतो आहे त्या तीनही ग्लासमध्ये वेगळा वेगळा दिसेल जिथे थंड पाणी आहे पहिल्या ग्लासमध्ये शाईचा प्रसार अतिशय संथगतीने होत आहे मधल्या ग्लासमध्ये शाईचा प्रसार अतिशय वेगानं आहे पहिल्या ग्लासच्या मानानं आणि तिसऱ्या ग्लासमध्ये मात्र प्रचंड वेगानं त्या शाईचा प्रसार तुम्हाला ग्लासमध्ये झालेला दिसेल तर इथे त्या शाईच्या कणांची जी वहनाची क्षमता होती जी प्रसार होण्याची जी क्षमता होती ते पाण्याच्या तापमानावरती अवलंबून कशी आहे हे छानपैकी समजतं आहे आणि अर्थात जेव्हा तीनही ग्लासमध्ये पाण्याचं तापमान सारखं होईल यासाठी कदाचित तुम्हाला तीन तास वाट पाहावी लागेल आणि तीन तासाच्या नंतर तुम्हाला असं दिसेल की तीनही ग्लासमध्ये पाण्याचा रंग सारखाच झालेला असेल परंतु आता इथे तापमानामध्ये फरक असल्यामुळं पहिल्या ग्लासमध्ये शाईचा प्रसार कमी आहे मधल्या ग्लासमध्ये त्या मानानं जास्त आहे आणि तिसऱ्या ग्लासमध्ये मात्र सर्वात जास्त आहे तीन तासानंतर तुम्ही आता हा भाग पाहत आहात आणि खरं म्हणजे डिफ्युजनाच्या आपल्या व्यवहारामध्ये आपण प्रचंड ठिकाणी वा वापर करत असतो अगदी जेव्हा तुम्ही चहा घेत असता आणि त्या चहामध्ये दूध मिसळत असता तेव्हा ते दूध अतिशय छानपैकी त्या चहामध्ये मिसळेल दिसतं तुम्हाला तो सुद्धा डिफ्युजनाचाच प्रकार आहे किंवा अगदी तुम्ही घरामध्ये उदबत्ती लावली तर तुम्ही त्या उदबत्तीचा सुगंध संपूर्ण घरामध्ये पसरलेला दिसतो तो सुद्धा डिफ्युजनाचा प्रकार आहे फक्त तिथे आपण वायूमधलं डिफ्युजन समजून घेत असतो आणि जर तुम्ही अगदी एखादी परफ्युमची जरी बाटली उघडली तर तिचा वास संपूर्ण घरामध्ये पसरतो तो, तो सुद्धा वायूमध्ये डिफ्युजन कसं असतं त्याचं ते उदाहरण आहे आता या ग्लासमध्ये जो काय चहा आहे याला जर आपण छानपैकी जर ढवळलं तर तुम्हाला त्या ग्लासमध्ये चहाचा रंग अगदी एकसारखा झालेला दिसेल मग ढवळण्यामुळे तुम्ही काय करता पहा आतल्या रेणूंची गती तुम्ही वाढवत असता त्यांची हालचाल वाढवत असता आणि मग तुम्हाला आता तो जो चहा आहे किंवा तुमची कॉफी आहे ती एकाच रंगाची झालेली दिसेल मला खात्री आहे की हा प्रयोग तुम्हाला नक्की आवडला असेल घरच्या घरी तुम्ही हा प्रयोग करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा समजून सांगा आभारी आहे